पृथूकपासून 165 किलोमीटरवर नुब्रा व्हॅलीमध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. या नुब्रा व्हॅलीत वाळूचे ढिगारे की जिथे तुम्ही मऊ वाळूचा आनंद घेऊ शकता असं हुंडर सँड ड्यून आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आम्हाला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला इथं पाहायला मिळतील. काय भीती वाटते का उंटावर बसायला? भीती वाटते का? नुब्रा व्हॅलीच्या अद्वितीय अशा हंडर प्रदेशाच्या सौंदर्याबद्दल अनेक ठिकाणी अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या असतील, परंतु ही जादुई भूमी जी शब्दात पकडली जाऊ शकत नाही अशी आहे. हंडर हे वाळूचे ढिगारे आणि शोक नदीचं विस्तीर्ण भाग आहे. 10,000 फूट उंचीवर वसलेलं हंडर बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेलं आहे, जे रखरखीत परंतु मंत्रमुक्त करणारं लँडस्केपचं नयनरम्य पार्श्वभूमी सादर करतं. या ढिगाऱ्यात बॅक्टेरियन दुहेरी कुबडे असलेले उंट यांचं निवासस्थान आहे, ज्यांचा उपयोग लोककथेनुसार प्राचीन रेशीम मार्गावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी केला होता. प्रसिद्ध पश्चिना शेळ्या या देखील हुंडरला आपलं घर मानतात. असा हा नुब्रा व्हॅलीचा प्रदेश, वालुकामय प्रदेश. हे वेगळ्या प्रकारचे उंट आणि ही अतिशय रेशमी अशी वाळू याचा आनंद आम्ही या नुब्रा व्हॅलीमध्ये घेतला. तिथला निसर्ग, तिथले आजूबाजूचे डोंगर, त्या पर्वतरांगा आणि तिथं असलेले विविध खेळ हे देखील आमच्यातल्या काही जणांनी खेळले. मोटरसायकल रायडिंग हाही इथला एक भव्य आकर्षक असा खेळ प्रकार होता. उंटावर बसण्यासाठी 500 रुपये आणि मोटरसायकल राईड करण्यासाठी 1,000 रुपये अशी आम्हाला फी द्यायला लागली. पण या वाळूमध्ये मोटरसायकल फिरवण्याचा एक आनंद हा आगळाच होता. संध्याकाळ होत होती, त्यामुळे सूर्याची किरणं या पर्वतरांगावर येत होती आणि त्यातच आम्ही आमची काही छायाचित्रं ती आमच्या मोबाईलमध्ये एकत्र करून घेतली आणि ती आता आपण पाहत आहात. ही सगळी मोबाईलमध्ये चित्रित केलेली चित्रं दिसतात. या वाळूच्या ढिगाऱ्यावर बसताना आणि तिथला परिसर अनुभवताना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आपल्याला लाभतो. सूर्याची किरणं ही पर्वतरांगामध्ये अधिक उजळून दिसतात आणि आमच्या मागे बसलेले आमचे सहकारी हेही या पर्वतरांगांमध्ये वाळूच्या प्रदेशात आपला आनंद घेत आहेत. इथं आम्हाला भेटलेली ही कराडची काही मंडळी आमच्या परिचयाची झाली. आनंद घेण्यासाठी
खाली बसून वाळूच्या प्रदेशात आनंद घेणं हा जास्त वेगळा भाग असतो. ही पहा आम्ही केली या मोटरसायकलची राईड. 5 किलोमीटरचा हा मोटरसायकलचा राईड असतो. आपल्या मागे त्या मोटरसायकलचा एक सुरक्षा रक्षक जो गाडी चालवण्याला तरबेज असतो तो बसतो. आणि आपण ही गाडी अशी वाळूंमध्ये अतिशय नेटानं चालवायला लागते. आता हुंडर विषयी थोडस. हुंडर ही पूर्वीच्या नुब्रा राज्याची राजधानी होती. राजाच्या राजवाड्यांचे अवशेष, एलिफंट पॅलेस यासह अनेक ध्वस्त इमारती आजही दिसतात. दुसऱ्या दिवशी नुब्रा व्हॅलीहून आमचा प्रवास हा सुमूर या गावाकडे निघाला आणि आम्ही नुब्रा व्हॅलीचा असा रामराम घेतला.